या देशामध्ये 2,67,557 एवढी त्यांची लोकसंख्या 2011 जनगणनेप्रमाणे आहे आणि दिव्यांगजनांना न्याय देण्याची माझ्या मंत्रालयाची भूमिका सातत्याने राहिलेली आहे। दिव्यांगजनांसाठी 2020-21 बजेटमध्ये केंद्र सरकारच्या जवळजवळ 9,500 कोटी रुपये हे दिव्यांगजनांसाठी आम्ही तरतूद केलेली आहे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारत सरकार माझं मंत्रालय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय सातत्याने प्रयत्न करत आहे। एक तर नरेंद्र मोदी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की दिव्यांगजनांसाठी पूर्वी नोकऱ्यांमध्ये 3% आरक्षण होतं ते 4% करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शिक्षणामध्ये 5% आरक्षण देण्याचा निर्णय भारत सरकारने संसदेमध्ये कायदा पास करून हे रिझर्वेशन केलेली आहे। तर महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की दिव्यांगजनांना शिक्षणामध्ये 4% आरक्षण द्यायचं, तर भारत सरकारने जर 5% आरक्षण देण्याचा कायदा बनवलेला आहे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिव्यांगजनांसाठी शिक्षणामध्ये 5% आरक्षण असलं पाहिजे। महाराष्ट्र सरकारने 4% आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याशी आम्ही असहमत आहोत आणि महाराष्ट्र सरकारने शिक्षणामध्ये दिव्यांगजनांना 4% नव्हे तर 5% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला पाहिजे अशा पद्धतीची विनंती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना मी करतो। धनंजय मुंडे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहेत, त्यांना मी आवाहन करतो की हा जो निर्णय आहे हा निर्णय बदलावा 4% आणि शिक्षणामध्ये 5% आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये निर्णय घ्यावा अशा पद्धतीची आपली त्यांच्याकडे मागणी आहे।